सिंदबादचे अद्भुत समुद्री प्रवास भाग दोन रॉक्स अंडर। टैंक टैंक, अरे थांब ना। मी उडतोय टिक, जर मी थांबलो तर खाली पडे आणि तुला इतकी धाप का लागली आहे? जरा शांत हो, श्वास घे, हवा आपल्या केसांमध्ये जाणू दे, हवेत झोके खा। हो, पण मला केस नाहीयेत। माझ्या बायकोने ते कापायला सांगितले, ती म्हणाली मी गरुडासारखा दिसतोय, तुझा विश्वास बसतोय? ती मला म्हणाली की मी एक गरुड दिसतोय, माझे केस तुझ्यासारखे असते तर तुझे उभे राहिलेले तीन केस तुझं दिसणं पूर्ण बदलतात। माहित आहे, ते जिवंत दिसावेत म्हणून मी एक औषध वापरतो। हे माणसं ज्या बाटल्या फेकून देतात त्यातलं खूप काही वाया घालवतात। खरंच? अर्थातच, तुला काय वाटतं सगळ्या पक्ष्यांची पिसं मृदू असतात? आणि तुला काय वाटतं की एका रॉकने एका व्यापाऱ्याला श्रीमंत बनवलं? मला खात्री आहे की ते औषधच आहे ज्यामुळे त्यांची पिसं घनदाट झाली। रॉक? एक दगड? एका दगडाने व्यापाऱ्याला श्रीमंत बनवलं? दगड नाही, रॉक। तुला ही कथा माहित नाही आहे ना? मला आश्चर्य नाही वाटलं, कारण ही सिंधबादच्या प्रवासापैकीच एक कथा आहे। सिंधबाद? मला सांग ना, सांग ना। चल जादूच्या भांड्याकडे जाऊया। पाण्या पाण्या, स्वच्छ आणि निळ्या, आम्हाला ते सर्व दाखव जे तुझ्यात गडप झालंय। आपल्या पहिल्या प्रवासानंतर सिंधबादने स्वतःसाठी बगदादमध्ये एक घर बांधलं। तो तिथे आनंदात होता, पण लवकरच त्याला समुद्राकडे जाण्याची ओढ लागली। त्याला मोठा व्यापार करायचा होता आणि खूप कमवायचा होता, जेणेकरून त्याला उत्तम जीवन जगता येईल आणि बगदाद मधील त्याच्या लोकांना मदतही करता येईल। सिंधबादने परत समुद्र प्रवास करायचं ठरवलं। सिंधबादच्या वडिलांचे एक जुने मित्र होते, त्यांचं नाव होतं कबीर। ओ सिंधबाद, ये तुला भेटून खूप दिवस झाले। हो काका, खरंच खूपच दिवस झाले। मी पाहिलं तुम्ही या काही महिन्यांमध्ये समुद्री प्रवास केलाच नाहीये। तुमच्याकडे काही माल आहे का जो मी व्यापारासाठी इतर बंदरांवर घेऊन जाऊ शकेन? त्यामुळे तुमचा व्यापारही चालू राहील आणि मी थोडे पैसेही कमावू शकेन। मला माफ कर सिंधबाद, माझी इच्छा आहे तुला पैसे कमवण्यात मदत करायची, पण माझ्याकडे व्यापारासाठी माल नाहीये। मी माझ्याकडचा माल आधीच कोणाला तरी देऊन टाकला आहे, तो बगदाद मधला नाहीये। तू त्याला ओळखत नाहीस, कोणीच त्याला ओळखत नाही। ठीक आहे, आता मला दुसरं काहीतरी काम आहे। तू तुझा प्रवास व्यवस्थित कर, समुद्री प्रवास, तुझा प्रवास सुरक्षित हो। काका एवढ्या गडबडीत का होते? आणि त्यांनी त्यांचा माल बगदादच्या बाहेरील व्यक्तीला का दिला काही कळत नाहीये, हे सगळं विचित्रच आहे। दुसऱ्या दिवशी सिंधबाद आपला माल घेऊन समुद्री प्रवासासाठी बाहेर पडला। दिवस लोटले आणि सिंधबादने जहाजावर खूप मित्र बनवले। एका डोळ्याचा राक्षस, समुद्राचा म्हातारा माणूस, या सगळ्या काही कथाच आहेत ना? सांग, तुझा याच्यावर खरंच विश्वास आहे? हा समुद्र रहस्यांनी भरलेला आहे माझ्या मित्रा। तुला भेटण्याआधी मला विश्वास नव्हता की एखाद्या देवमाशाच्या पाठीवर जंगल निर्मित होऊ शकतं। हो खरंच, तुला काय म्हणायचं आहे ते मला पटलंय। आशा आहे की आपण अशा रहस्यांपासून लांबच राहू शकू। पण नशिबाने दुसरंच काहीतरी ठरवलं होतं। जहाज लवकरच एका बेटावर थांबलं। ओ जमीन, चला इथे थोडा वेळ आराम करूया, आपला पुढचा प्रवासही खूप मोठा आहे। किती सुंदर जागा आहे ही। आता मी ही काळजी घेतली पाहिजे की या जंगलात जास्त आत नाही गेलं पाहिजे। गेल्या वेळेसारखं आता मला मागे राहायचं नाहीये।
समुद्रामुळे आराम करणं थोडं अवघडच होत. थोड्या वेळासाठी मी इथेच झोपतो आता. अरे किती सुंदर ठिकाण आहे हे. अरे किती बडबड कराल, जरा शांत राहा ना. सगळेजण गेले कुठे? काय जहाज कुठे? अरे हे काय झालं? ऐका, कोणी आहे का इथे? नाही, ते मला मागे सोडून गेले. ते असं कसं करू शकतात? आणि आता मी काय करू? थांब, माझ्यासोबत काही वाईट नाही घडणार. नक्कीच इथून एखादा दुसरा जहाज जाईल. मी आता झाडावर चढून दूरवर पाहतो. अनेक तास लोटले पण जहाज काही आलं नाही. सिंधबाद कंटाळला. पुढच्या वेळी जेव्हा मी समुद्री प्रवासावर निघेन तेव्हा स्वतःला जहाजाशीच बांधून घेईन मी. ओ, जहाजाला नांगर बांधलेले असतात. माझं नशीब खूप वाईटच आहे. माझ्या माणसांनी नांगराऐवजी मलाच पाण्यात टाकलं तर? पण हे सगळं तेव्हा होईल जेव्हा मी घरी परत जाईन. मला बगदादची खूप आठवण येते. मी घर सोडायला नको होत. ते काय आहे? ओ, ते एखाद्या मोठ्या दगडासारखं दिसत आहे. विचित्र आहे. हा दगड खरंच चकाकी दिलेला आणि मऊ आहे. अरे, एवढ्यात रात्र कशी काय झाली? हे काय, रात्र झालेली नाही, ही त्या पक्षिणीची सावली आहे. हे या मोठ्या पक्षिणीचं अंड आहे. जर मी या पक्षिणीला सांगितलं की मला बगदादला नेऊन सोड तर? थांबा, मला एक कल्पना सुचली आहे. या धोका आहे पण या बेटावरून जायची हीच एक नामी संधी आहे. सिंधबादने आपला फेटा काढला आणि त्याने स्वतःला त्या पक्षिणीच्या पायाला बांधून घेतलं आणि ती पक्षिण उडाली. ओह, माझं डोकं दुखतंय. दया कर मोठ्या पक्षिणी, मला कुठेतरी उतरव आता. नाही नाही, राहू दे राहू दे, खाली जाऊ नको खाली जाऊ नको. माझी तब्येत बिघडत चालली आहे. सुदैवाने ती पक्षीण सिंधबाद बेशुद्ध होण्याआधीच खाली उतरली. माझं डोकं. नाही नाही नाही, माझी पाठ. इथे थोडा अंधार आहे. मी नक्कीच जमिनीच्या आत खोलवर आहे. इथून आता वर कसा जायचं? अरे, मला उजेड दिसला. हे काय साप? इतका इतका मोठा? मी माझ्या पूर्ण आयुष्यात इतका मोठा साप पाहिलेला नाहीये. काय? अरे नाही, मी अशा प्रकारे मरणार आहे का? थांब, हे साप बाहेर का येत नाहीये? अर्थातच ते या पक्षिणीला घाबरतायत. बरं झालं की ते गेले. आता काय? अरे वा, माणक हिरे, ही कोणती जागा आता? आता सिंधबाद हा व्यापारी होता. त्याला माहित होत की हे खडे किती मौल्यवान आहेत. या खड्यांच्या मदतीने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं जाऊ शकत. पण अरे रे, मी कायमच अनावश्यक गोष्टींवर खर्च करत आलोय. इथे या खंदकामध्ये मी मौल्यवान अशा माणकांमध्ये उभा आहे पण तरीही मी खूप गरीब आहे. आता पैसे माझ्यासाठी कामाचेच नाही. या ठिकाणी मांसाचा वास काय येतोय? कुठून येत आहे हा वास? हे मांस आहे का? हेच मांस आहे, मांस आहे. ही पक्षी थोड्या वेळासाठी ओरडणं थांबवत का नाहीये? अरे बापरे, ही काय शोधते आहे? थांब, ही मांस शोधते आहे. अर्थातच ती हे मांस वर आपल्या पिल्लांकडे घेऊन जाणार. पण ती हे मांस इथेही खाऊ शकते की? काही हरकत नाही, मी ही संधी जाऊ देणार नाही. आता सिंधबाद हा हुशार व्यापारी होता आणि खूप शूर माणूसही होता. त्याने शक्य तेवढे जास्तीत जास्त खडे उचलले आणि आपल्या खिशामध्ये ठेवले. त्याने आपल्या बरोबर नेण्यासाठी मोठे मोठे खडे उचलले होते. त्यानंतर त्याने खडक हलवला
आणि माऊस पक्षिणीला दिसेल अशी व्यवस्था केली। तरीही त्याने स्वतःला माऊसाच्या तुकड्याशी बांधून घेतलं आणि मग मात्र पुढचं सगळं काही त्याने आपल्या नशिबावर सोडलं। माझं बरोबर होतं की या मासाचा तुकडा आपल्या पिल्लांसाठीच नेतीये। थांब, याचा अर्थ सोड मला, सोड मला। सिंधबाद, तू इथे काय करतोयस? कबीर काका, अहो तुम्ही इथे काय करताय? मी ते आपलं आणि तुम्ही या घरट्यातून काय घेण्याचा प्रयत्न करत आहात सांगा। मी तुला सांगतो, मी माणक काढण्याचा प्रयत्न करतोय। माणक? हो, याच पद्धतीने तर मी श्रीमंत झालो। मी पक्षिणीसाठी खंदकात मांसाचा तुकडा टाकतो ज्यामध्ये माणक आणि हिरे आहेत। जेव्हा ती मांस उचलायला जाते तेव्हा मांसासोबत काही माणक सुद्धा उचलते। मग ती मांस आपल्या घरट्यात पिल्लांसाठी टाकते। आणखी मांस शोधण्यासाठी पक्षी निघून गेल्यानंतर ही माणक मी काढतो। मला माहिती आहे हे भयंकर आहे, कृपया माझा तिरस्कार करू नको। तुमचा तिरस्कार? तुम्ही माझा जीव वाचवलात काका, मला वाटलं की मी इथेच मरणार। पण तुम्ही हे करणं बंद केलं पाहिजे, हे धोकादायक आहे हो। हे पहा, मी माझ्या सोबत काही माणक आणि हिरे घेऊन आलोय। माझा जीव वाचवल्याबद्दल यातले मी तुम्हाला काही देऊ इच्छितो। तुम्हाला हवे तितके घ्या तुम्ही, मग तुम्हाला धोका पत्करण्याची गरजच नाही उरणार। कबीरने एवढी मोठी माणक आयुष्यात कधीही पाहिली नव्हती। ओ, तू खूप चांगला आहेस सिंधबाद। मी फक्त एकच घेईन, उरलेले तू तुझ्याकडेच ठेव। माझं उरलेलं आयुष्य श्रीमंतीत घालवण्यासाठी हे एक पुरेसं आहे। आभारी आहे बाळा, चल आता आपण घरी जाऊ। मला तुझी कथा ऐकायची आहे की तू इथपर्यंत कसा आलास। ओह, तर झालं असं। आणि मग पुन्हा एकदा सिंधबाद सुखरूपपणे बगदादला आपल्या घरी पोहोचला। पण हा रोख होता तरी कोण? एक पक्षी, एक पक्षी। ओ, मला कसं कळणार, तू सांगितलंच नव्हतंस ना। ओ, ओ, माझी चूक आहे। आणि आणखी एक, मांसाचा तुकडा इतका मोठा कसा असू शकतो? तू साधा सुद्धा मांसाचा तुकडा नव्हता। पण याबद्दल आपण पुढच्या वेळी बोलू। चल आता निघूया। हो, आलो।